वर्धा जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता व जिल्ह्यातील कोरोना संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता त्यावरील उपाययोजनांसाठी व जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 11 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर व आरोग्य अधिकारी प्रभाकर नाईक यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. नागरिकांनी पालन करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. आपली जी आपली तयारी या जो एपिडेमिक आहे तो बदलण्यासाठी आपली तयारी आहे. पण आपण कोविड अप्रोप्रिएट पालन करावं, पॅनिक होऊ नये, पण मास्क घालावा आणि हे जे कोविड अप्रोप्रिएट ज्या पण गोष्टी आहे त्याचं पालन करावं असं आमचं म्हणणं आहे. वॅक्सिनेशनचे जास्तीत जास्त प्रमाणावरती आपण लाभ घ्यावा. आपल्या जिल्ह्यात 96% लोकांनी पहिला डोस आणि 60% लोकांचा दुसरा डोस कम्प्लीट झालेला आहे. तो आपण 100% कसा नेऊया याच्यासाठी आपण सगळे मिळून सोबत करूया. कारण की वॅक्सिनेशन झाल्यानंतर आपल्याला एक प्रकारचं प्रोटेक्शन जे आहे आपण चांगल्या पद्धतीने याची काळजी घेऊ शकतो. ज्यांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे आणि ज्यांना जास्त क्रिटिकल कंडिशन आहे, त्यांची कोमॉर्बिडिटीचं कंडिशन लाईक कोणी आजार आहे, त्यांनी त्यांच्यासाठी बूस्टर पण डोस सुरू करण्यात आलेला आहे, तर त्याचा पण आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तो त्याच्यामध्ये सामील होतो. आणि ह्याच्यासोबत आपण आरामात लढाई जिंकू शकतो. फक्त आपण काळजी घ्या आणि सतर्क राहा असं आमच्या नमस्कार. आज आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया थ्रू आम्ही वर्ध्यातल्या सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे आपण सर्वांनी पालन करून या विषाणूच्या रोखण्यासाठी आणि प्रसार थांबवण्यासाठी आपण सर्वांनी आमची मदत करावी. सर्वांनी जे काही गाईडलाईन्स आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करावं. आपल्यामुळं इतरांना त्रास होणार नाही किंवा आपण जर पॉझिटिव्ह निघालो तर आपण स्वतःला असं काय वाटलं की मला कोरोना झालेला आहे तर आपण स्वतःच विलगीकरणामध्ये जावं, संबंधित यंत्रणेला लक्षात आणून द्यावं. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सर्वतोपरी आपण स्वतःहून चांगल्या प्रकारे डिसिजन्स घेऊन त्याचा जिल्हा प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला मदत करावी ही आम्ही पोलिसांतर्फे आवाहन करत आहे. जो रात्री आपला नो मुमेंट्सचा टाईम आहे त्याच्यामध्ये फक्त एसेन्शियल सर्व्हिसेस म्हणजे जसं की औषधोपचार किंवा फूड मटेरियल्स जे एकदमच एसेन्शियल असेल अशाच कारणासाठी बाहेर पडावं, अन्यथा रात्री आपण बाहेर पडू नये. दिवसा जो कर्फ्यू लागू झालेला आहे त्याच्यामध्ये 5 किंवा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, आमच्यावर कोणतीही सक्ती करण्याची वेळ येऊ नये अशीच आम्ही इच्छा व्यक्त करतो. तसेच जे काय मंगल कार्यालय वगैरे आहे तिथंही आपण आम्हाला सहकार्य करावं, जे काय आहे त्याचं काटेकोरपणे पालन करावं अशी विनंती आहे. धन्यवाद.